मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्याचा उपक्रमशील संस्थेद्वारे राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2022 या उपक्रमात रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंगच्या संचालिका मोनिका गोडबोले यशोद यांना राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षक सन्मान तसेच राज्यस्तरीय सरस्वती सन्मान गुरुजन पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्या मोनिका गोडबोले यशोद यांनी अधिक माहिती दिली. मोनिका गोडबोले यशोद, शिक्षण तज्ज्ञ. रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटर हे कार्यालय गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे. या सेंटरमध्ये आपण ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्न, डिस्लेक्सिया म्हणजेच लिहायला वाचायला अडचण असलेली मुलं, ADHD स्लो लर्नर्स या मुलांना उपचारात्मक प्रशिक्षण देतो म्हणजेच रेमिडियल एज्युकेशन. ह्या मुलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि जगात एक स्थान मिळवण्यासाठी याची सर्व जबाबदारी रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर या कार्यालयाने घेतलेली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 1500 मुलांनी या कार्यालयातून शिक्षण घेतलेलं आहे. या मुलांबरोबरच इतर मुलंही ह्या कार्यालयातून शिक्षण घेतात, म्हणजेच नर्सरी ते इयत्ता 10वी, त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग क्लासेस, योगा क्लासेस, मेडिटेशन क्लासेस, हे सर्व शिक्षण ह्या कार्यालयातून मुलांना आपण देतो. MBLA या संस्थेने 2022 या वर्षी राज्यस्तरीय गुरु सन्मान गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार या पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. 11 जुलै 2022 सांस्कृतिक सभागृह नाशिक शहर येथे मोनिका गोडबोले यशोद यांना राज्यस्तरीय सरस्वती सन्मान गुरुरत्न पुरस्कार प्राप्त झालाय. त्याचबरोबर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार 2022 नेही गौरवण्यात आलाय. याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील राष्ट्रीय बाण्याच्या उपक्रमशील संस्थेद्वारे राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2022 आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंगच्या संचालिका मोनिका गोडबोले यशोद यांना सन्मानित करण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर सुरासे, नाशिक. Start 24 Fast News.